खारवा में श्री कालिका माता की यात्रा उत्सव का आयोजन श्री कालिका माता उत्सव समिति व खारवा ग्रामस्थ मंडल द्वारा दिनांक 16 मई व 17 मई 2022 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया, जिसमें भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर श्री कालिका माता की दर्शन कर पूजा अर्चना करते हुए पालकी भी निकाली गयी। तो वही आगे हम आपको बता दें कि सभी कालिका माता के भक्तों को खारवा गाँव के उद्योगपति इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ व गणेश महात्रे तथा माजी सभापति पंचायत समिति भिवंडी व विद्यमान सदस्य प्रगति नितिन पाटिल, माजी सरपंच रमाकांत पाटिल सहित श्री कालिका माता उत्सव समिति के कार्यकर्ताओं ने हार्दिक शुभकामनाएं दी और श्री कालिका माता से सुख समृद्धि की प्रार्थना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। दादा मामा 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 जरा साइड ला मारते रे कालिका माते सोन्याचे मंगलसूत्र आणि पायाचे दुर्वे हे निमित्ताने अर्पण करण्यात आले मंडल यांचे विशेष आभार। कालिका भक्त नक्ष धीरज पाटील नक्ष धीरज पाटील काले कालिका भक्त किशोर काशीनाथ पाटील यांनी या उत्सवासाठी संबंधाची देणगी दिलेली आहे। जनमंडळाचे विशेष आभार किशोर काशीनाथ पाटील तालगाव धन्यवाद। हरवले असेल तर पंच कमिटी त्यांच्याकडे आहे केवीएल कंपनीचे द्यावे आहे कोणाला कोणाचे हरवले असेल त्यांनी घेऊन जाणे। आज देवीचरणी सोन्याचे दागिने चढवण्यात आलेले ते पैकी खालीलप्रमाणे आहेत अविनाश अश्विनी प्रेमनाथ पाटे अविनाश प्रभाकर तरे सोन्याचे मंगलसूत्र मंदा रविकांत पाटे मंगलसूत्र मित्तल सुनील हरड सोनाले सरपंच इतल्याकडनं सोन्याचे मंगलसूत्र यांनी या देवीचे सोन्याचे नग अर्पण केलेले आहे। तरी मंडळीचे खूप खूप आभार आहेत। तानवे हरिश्चंद्र जोशी सोन्याचे यांच्याकडनं
एक देवीचरणे घाट अर्पण करण्यात आलेला आहे। त्याचे जे विशेष मधुकर किशोर पाटील कुठे असतील त्यांनी मंदिरात येऊन विजय केशव भात्रे खारभाव विजय केशव भात्रे खारभाव औषध दुकाना आपले देखील हार्दिक स्वागत आहे। खरोखरचा आपण बघतोय असा दुसरा दिवस आहे, पालखी सोहळ्याचा दिवस आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये आपण रात्री 12 वाजता आपण बघणार आहोत हजारोच्या संख्येने भाविक गण दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। तर बरोबर सकाळी 6 वाजता मंदिरामध्ये पालखी येईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या कुस्त्यांचे दिंगी सामने म्हणजे कुस्त्याची दंगल बरोबर 8:30 वाजता आपण या यात्रेमध्ये येऊन कुस्त्यांचा आनंद लुटायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे। शेवटची कुस्ती असणार आहे 21,000 रुपयाची। पहलवान येणार आहेत हरियाणा, सांगली, सातारा, पंजाब इथून पहलवान येणार आहेत आणि त्यांनी नोंदणी देखील केलेली आहे आमच्या कुस्तीगीर मंडळामध्ये। ओंकार अरुण कदम, ओंकार अरुण कदम यांच्या सौजन्याने श्री कालिका माता यात्रा उत्सवासाठी 120 रुपये देण्यात आले, धन्यवाद। अजित बंगाली पालनेवाला भिवंडी यांच्या सौजन्याने 111 रुपये देण्यात आले। स्वर्गीय अरविंद मंत्रीराम पाटील, स्वर्गीय अरविंद मंत्रीराम पाटील यांच्या स्मरणार्थ 500 रुपये देणगी आलेली आहे। त्यांचे सुपुत्र उपेंद्र अरविंद पाटील यांच्या सौजन्याने त्यांच्या वरील कलशवशी श्री कालिका मातेच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आमच्या यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यातर्फे खूप खूप स्वागत। यात्रा उत्सव कमिटीने अतिशय योग्य प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे, तरी आमच्या खारभाग ग्रामस्थातर्फे आणि ग्रामपंचायत खारभागतर्फे त्यांचा खूप खूप आभार। आलेल्या सर्व भाविक भक्तांना
आमच्या कमिटी आवर खारगाव ग्राम पंचायत तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कालिका मातेचा यात्रा उत्सव 3 दिवस असतो, पहिला दिवस दुसऱ्या दिवशी पालखी आणि तिसऱ्या दिवशी कुस्तींचा जग्गी सामना असतो। तो ते पाहण्यासाठी लांबून फार लोक येतात तिथे बघायला। सर्वांना सुखी देवा आमच्या गावांच्या लोकांना, खारगाव गावांच्या लोकांना सर्वांना सुखी देवा आणि येणाऱ्या भाविकांना पण सुखी देवा, एवढीच आमची कार्तिकांची प्रार्थना। मी एवढंच सांगू इच्छितो की आईच्या चरणी जे सोन्याचे दागिने आणि जे काही वस्तुरूपाने जे देणगी देतात ते आई चरणी लागावी आणि गावाला सुख शांती लाभावी, हीच आई चरणी प्रार्थना। यात्रेला आलेल्या सर्व भाविकांचे मुकादम परिवारतर्फे हार्दिक स्वागत आहे। सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच ईश्वर सर्वी प्रार्थना। आणि गावात लाई पाणी ही लवकर यावी कारण पाण्याची खूप टंचाई आहे इथे। काय बोलू सांगा, आज खारगाव गावची कालिका मातेची यात्रा आहे। यात्रेला आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। आई कालिका मातेच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मुकादम परिवारातर्फे हार्दिक स्वागत आहे। सर्वांच्या घरी सुख शांतता समृद्धी नांदो हीच आई कालिका चरणी प्रार्थना। 2 वर्षानंतर प्रथमच आपला यात्रोत्सव एक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पार पडत आहे। कालिका मातेच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। कालिका माता हे आमचे जागृत देवस्थान आहे। 2 वर्षानंतर आम्हाला उत्सव साजरा करण्यास मिळाला आहे। पूर्ण गावकऱ्यांना याचा आनंद आहे आणि आमच्या मुकादम परिवारात दरवर्षी इथे नवस केला जातो। आम्ही दरवर्षी पूर्ण फॅमिलीने या जत्रेमध्ये येतो आणि आमची पालखी सोहळी खूप मोठी असते। रात्री ठाणे जिल्ह्यात बघायला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पालखी सोहळा असते। कालिका माते की जय, कालिका माते की जय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावचे गावदेवी जागृत देवस्थान श्री कालिका माता यात्रा उत्सव साजरा होत आहे। या यात्रेला आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आम्ही खारभावकर हार्दिक स्वागत करतो। पंचक्रोशीतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी यात्रेसाठी लोक येत असतात आणि आमच्या कालिका मातेचं आशीर्वाद घेऊन जात असतात। ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आणि सर्वात मोठी पालखी या ठिकाणी खारभाव गावची समजली जाते। 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर आता लोकांमध्ये जनतेमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि त्या उत्साह दिसून येत आहे की कालपासून यात्रेमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आणि जवळजवळ 1000 मीटरच्या पेरीमीटरमध्ये ही यात्रा भरलेली आहे। मंदिराच्या येणाऱ्या रस्त्याला आणि एक आडवा रस्ता आहे, दोन्ही रस्ते भरभरून भरलेले आहेत आणि याच ठिकाणी आज नवस फेड्याचा दिवस दुसरा दिवस असतो आणि या ठिकाणी सर्व भाविक भक्त येऊन नवस फेडत असतात आणि उद्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी थांबणे ठेवलेले आहेत। असा यात्रा उत्सव गावकीच्या एकोप्याने होत असतो। दरवर्षी या यात्रा उत्सवासाठी एक कमिटी बनवली जाते आणि ती भक्तांची कमिटी गावातली कमिटी आपलं काम चोखपणे देवीच्या चरणी बजावत असते। त्याचप्रमाणे यावर्षी फक्त एक खंत राहिली आहे की नवीन कमिटी असल्यामुळे यात्रा उत्सवचा मागील जो भाग आहे कालिका माता तलाव, त्या तलावाचं सुशोभीकरण यावर्षी झालं नाही तर आपल्या माध्यमातून सांगेन की त्या तलावाचं सुशोभीकरण करून घ्या आणि यावर्षी राहिलं तरी पुढच्या वर्षी जी कमिटी येईल त्यांनी ते करावं। आणि आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आमच्या गावामध्ये पाणी आणि लाईट ही मोठी समस्या आहे, या समस्येसाठी आम्हाला आशीर्वाद दे आणि शक्ती दे। आणि आमच्या पंचक्रोशीत पायगाव असेल, बामणपाडा असेल, पाये असेल, वडगर, डुंगे अशा अनेक गावामध्ये खारभावसहित पाण्याची समस्या आहे, तर ही समस्या लवकर सुटावी अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। कालिका माते की जय। तलावाप्रमाणे यावर्षी कालिका मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे आणि आजची उपस्थिती पाहून खरोखर म्हणजे मन हेरावून गेलेलं आहे। आत्ता मी कालिका मातेच्या उत्सवात जे काही भाविकात आलेले आहेत सर्व भाविकांना मी हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडो ही सर्व ग्रामस्थांना विनंती करतो। प्रथमतः सर्व खारभाववासियांना व जेवण पंचक्रोशीतून म्हणतात महाराष्ट्रातून जे कोणी भाविक आलेले आहेत श्री कालिका मातेचे यात्रेला दर्शनासाठी त्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो व यात्रेमध्ये त्यांचे स्वागत करतो।
दोन वर्ष झाले कोरोना काळात गेले, किती लोकांनी आपले जवळचे गमावले असतील, कोणी किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहून ना घरी आलेले असेल, बऱ्याच लोकांचे वेदना आहेत, भावना वेदना त्या अजूनपर्यंत काही लोकांचे कमी पण झालेले नसतील, पण आजच्या काळात दोन वर्षानंतर श्री कालिया मातेचा यात्रा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि या यात्रा उत्सवासाठी लाखो भाविक खारबावमध्ये येत असतात, तर त्यांच्या सोयीसाठी, कारण की खारबाव गावापासून हा आमचा कालिया मातेचं मंदिर 1-2 किलोमीटर अंतरावर आहे, काही लोकांना चालत यायला लागते, कोणाकडे गाडी आहे ते गाडीने येतात, पण त्यांना या गर्मीमध्ये कुठे पाण्याची कमतरता भासू नये, म्हणजे पाणी आमच्या इथे यात्रेमध्ये कुठे मिळत नाही, जरी मिळाला तर बिस्लेरी विकत घ्यायला लागते, पण त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची ताण भागावी म्हणून आम्ही दरवर्षी डे ग्रुपतर्फे थंड पाण्याची व्यवस्था व थंड थम्सअप स्प्राईटची व्यवस्था आम्ही करत असतो। हा आमचा यंदाचा 15वा वर्ष आहे। या 15 वर्षात आम्ही पदार्पण करत असताना मागच्या वर्षी आमच्या आई सरपंच होऊन गेल्या, आई कालिका मातेच्या कृपाने, आणि आत्ताच्याच 2 महिन्यापूर्वी सो प्रगती पाटील यांना प्रथमदा गावामध्ये उपजपावती पदाचा मान मिळाला आणि पक्षाने माझ्याप्रती असलेल्या भावना व पक्षाचं प्रेम ओळखता पक्षाने प्रगती पाटील यांना उपसभापती असताना सभापती पदी पण विराजमान केले। या कालिका मातेच्या कृपेमुळे आमचा जो मित्र वर्ग असायचा, जे आम्ही मिलून डीए ग्रुपचे थंडा पाणी आणि थंड्याची व्यवस्था करत होतो, तर यंदा मी त्यांना बोललो की पहा 15 वर्ष आहे आणि आमच्या घरात सरपंच उपसभापती सभापती पद होऊन गेले, तर यावर्षी मी माझ्याकडून थंड पाण्याची व्यवस्था करतो, तर यात्रेमध्ये पाल्यांच्या समोरच ती थंड पाण्याची आणि थंड्याची व्यवस्था मी केलेली आहे, तर प्रत्येक भाविक भक्तांनी तिथे येऊन ना त्याचा लाभ घ्यावा। Yeah.